गेल्या वर्षा या अनेक वर्षापासून अमरावती जिल्ह्यातील गावे शासनाने ड्रायझोन घोषित केले आहे यामुळे यात सर्वात जास्त फटका शेतकरी वर्ग शेतमजूर व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न याला बसत आहेत यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या अनेक योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आल्याने ज्या शेतीवर उपजीविका करावी लागत आहे त्यांच्यावरच मात्र उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जिल्ह्यात आत्महत्येचा आकडा शासनाच्या लक्षात आलेच असेल याचा पुरावा देण्याचे काम नाही मुळे शेतकऱ्यांना विहीर बोर करता येत नाही शासनाची सबसिडी मिळत नाही बँकेतून लोन सुविधा पुरेशी मिळत नाही भाजीपाला पिके एरिगेशन मिळत नसल्याने घेता येत नाही 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 वीज मिळत मिळत यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात मजुरांना मजुरांना काम याचा फटका पण बसत आहे ग्रामीण भागातील कुटुंब हे फक्त शेतीच्या उपजीविकेवर अवलंबून असल्याने जिल्ह्यातील मोर्शी व वरुड तालुका सर्वात प्रभावी ठरला आहे दोन्ही तालुक्यातील मोठ्या प्रमाणात गावे ड्रायझोन मध्ये शासनाने समाविष्ट केलेले आहे त्यामुळे ही गावे ड्रायझोन मुक्त करण्याची मागणी भाजपा विमुक्त आघाडीच्या वतीने जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना जिल्हाध्यक्ष सिंह चितोडिया यांनी केली यावेळी त्यांच्यासोबत सुनील पवार निलेश पवार सूरज चव्हाण अब्दुल लुढा इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती